तो सारी शामें तेरे साथ रही है। मेरे तो सारे सवेरे बाहों में तेरी ठहरे, मेरी तो सारी शामें तेरे साथ रही है। थोड़ा सा भी शक न करना, तुमसे मेरा जी न मरना। तुम चल रहे हो तो सांसें मेरे साथ चल रही हैं। ओ हम सफर, ओ हम नवा, बेशर्त में तेरा हुआ। नमस्कार, मैं कमलेश हेवले, मैं कविता हेवलेचा भाऊ। आज आपण कविता आणि स्वानंद यांच्या विवाह सोहळ्या प्रत्यर्थ सगळे एकत्र जमलो आहोत। तर त्यानिमित्ताने मला कविताबद्दल काही दोन शब्द सांगायचे आहेत। कविता ही आमच्या घरातली सगळ्यात लहान बहीण, टोटल चार बहिणी आणि एक भाऊ असा आमचा हा परिवार। त्यापैकी सर्वात लहान म्हणजे सर्वात छोटं, ज्याला आपण म्हणतो शेंडेफळ, असं म्हणजे प्रतिमा आमची कविता। कविता आमच्या येवले परिवाराचं एक शेंडेफळ। मला स्वानंद आणि कविता या दोघांनाही माझ्याकडून येवले परिवाराकडून आजच्या दिवसाविषयी भरपूर भरपूर शुभेच्छा द्यायची इच्छा आहे। दोघांनाही माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा। कविता ही माझी लाडाची लहान मुलगी आहे। लहान मुलगी म्हणून तिला फुलाची पाकळीसारखी मी जपली, परंतु आता स्वानंद तिला जोडीदार मिळाला, यांची जोडीला कोटी कोटी आशीर्वाद देते। आता त्या दोघांच्या लग्नासाठी आम्ही आमच्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी कायम असंच आनंदाने सुखी राहावं हीच आमची इच्छा। कविताविषयी आणि स्वानंदविषयी बोलण्याचं असं आहे की दोघं लग्न जुळलं त्या दिवसांनी, चांगले मित्र या नात्याने वागले आणि पुढील भावी आयुष्यामध्ये ते देखील मित्र या नात्यानेच वागतील। त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आमच्या कोठावधी परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा। लग्नाच्या निमित्ताने कविताला आम्ही खूप मनापासून शुभेच्छा देतो। स्वानंद आणि कविताचे लग्नाचे शुभेच्छा। स्वानंदबद्दल काय बोलू मला खरंच कळत नाही आहे। स्वानंद आणि मी म्हणजे आमचं जे लग्न जमलं आहे ते एका विवाह संस्थेतर म्हणजे मार्फत जमलं आहे, पण म्हणजे आम्हाला बघून कोणालाही वाटत नाही की हे आमचं अरेंज मॅरेज आहे। कारण म्हणजे आमच्यात जे बॉन्डिंग झालं एवढ्या कमी वेळात, ते म्हणजे वाटतच नाही की हे अरेंज मॅरेज आहे। स्वानंदला जेव्हा भेटलं तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की आमचं एवढ्या लवकर आणि इतकं म्हणजे निर्विघ्नपणे व्यवस्थित सगळा सोहळा पार पडेल, लग्न होईल, कधीच विचार असा मनात आला नव्हता। पण ते झालं आहे। स्वानंद खूप छान आहे स्वभावाने, मी कितीही चिडले तरी मला समजून घेतो, खूप शांत आहे म्हणजे। आणि मला तो म्हणजे नेहमी कधी म्हणजे मी जरी चुकले तरी तो सॉरी म्हणतो। स्वानंद खूप छान आहे।